राजकीय आक्षेपोटी शिवसेनेच्या आमदाराचे संरक्षण मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या आदेशाने काढून घेण्यात आले आहे. त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे असे ट्विट शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे यांनी केले. याचवेळी त्यांनी घटक पक्षावर गंभीर आरोप देखील केले आहेत. राज्य सरकारने बंडखोर आमदारांच्या घराची सुरक्षा काढली आहे. आता एकनाथ शिंदे यांनी या विषयाचे ट्विट करून आमच्या कुटुंबियांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची आहे. गेल्या 2.5 वर्षात महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांकडून अशाच पद्धतीने शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत होते आणि करत आहेत असेही ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले आहे. दरम्यान शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना आज नोटीस पाठविण्यात येणार आहे. 27 जूनपासून विधानसभा उपाध्यक्षांपुढे सुनावणी होण्याची शक्यता आहे. बंडखोरांच्या निलंबनाबाबत कायदेशीर लढाई सुरू झाल्याचा शिवसेनेकडून दावा करण्यात आला आहे.